इस न्यूज के प्रायोजक हैं ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स, ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापुर। सोलापुर लोकसभेची निवडणूक लागली व राजकीय चढाओढ सुरू झाली। काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे ही आपली ताकद दाखवत शहर पिंजून काढत कार्यकर्त्यांची गाठीभेटी सुरू केल्या। त्यातच शुक्रवार पेठेतील वीरशैव ककय्या ढोर समाज उत्कर्ष मंडळ येथील आकाश इंगळे व कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करून भरघोस मताने निवडून देण्याचा विश्वास दर्शवला आहे। या प्रसंगी उत्कर्ष मंडळाच्या श्रीची आरती प्रणितीताई यांच्या हस्ते झाली। पक्ष प्रवेशात या भागातील महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। विशेष म्हणजे या भागातील ज्येष्ठ महिलांनी भावी खासदारकांना शुभेच्छाही दिल्या आहेत। उपस्थित सर्व समस्त इंगळे परिवार, समस्त शिंदे परिवार आणि समस्त उपस्थित माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आणि मातांनो, आज काल तुम्ही आलेलात आणि मी त्यांना विनंती केली की आजच कार्यक्रम जमतोय तर मला सांगा। आणि खरंच तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार की एका झटक्यात आज तुम्ही एवढी गर्दी जमवली। आकाश, त्याबद्दल अभिनंदन। मला यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी, पण निवडणुकीचा जी वेळ आहे आणि रोज रात्री उशीर होतो आणि सगळीकडे 5-5 मिनिट लागतं, कारण का मतदारसंघ हा खूप मोठा आहे। असो, मी तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला पण ओळखते, पण माझा मतदारसंघ शहर मध्याचा आहे आणि तिथून मला 3 निवडून दिलं माझ्या लोकांनी। कामावर विश्वास ठेवला आणि कामाच्यामुळे निवडून दिलं, पण आता मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, कारण का मी मोठी निवडणूक लढत आहे, खासदारकीची निवडणूक लढत आहे। आज मी तुमचा आशीर्वाद मागायला इथे आले आणि आशीर्वाद मी ह्याकरता मागायला आले, कारण का ही माझी एकटीची लढाई नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे, ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। कारण मागच्या 10 वर्षात भाजपकडून आपल्या सगळ्यांचा खूप मोठा विश्वासघात झाला। 2014 तुम्ही त्यांना थाटात माटात निवडून आणलं, 15 लाख जमा होतील, महागाई कमी होईल, युवकांना नोकरी मिळेल, तुम्हाला वाटलं चला खरं बोलतायत, मतदान करूया, तुम्ही केलं। 5 वर्षात काही झालं नाही 14-19, तरीही 2019 परत तुम्ही त्यांना मतदान केलं की चला मागच्या 5 टर्ममध्ये काय नाही केलं तर आता तर हे बाबा काहीतरी करेल। तरीही महागाई कमी झाली नाही, उलट 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं। नोकरी जी मिळणार होती 2 कोटी दर वर्षाला पंतप्रधान बोललेले, 2 लोकांना पण नोकरी मिळाली नाही। रेशन दुकानात माल मिळायचं बंद झालं, एकेकाळी सणासुदीची साखर मिळायची ते पण बंद झालं, रॉकेल बंद झालं आणि सोलापुरात सर्वात तीव्र पाण्याची टंचाई या ठिकाणी निर्माण झाली। आज 5-7 दिवसाआड पाणी मिळतं आणि ते पण पिवळ्या रंगाचं, मला माहित नाही इथे काय परिस्थिती आहे आणि ते पण पिवळ्या रंग। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुका 2 वर्षाआधी झाल्या पाहिजे होत्या, अजून झाल्या नाही आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका, पण त्यांना कोणी प्रश्नच विचारत नाही आहे की का झाल्या नाही। प्रशासक नेमला आहे तिकडे आणि म्हणून तिकडे सगळा भोंगळ कारभार चालू आहे महापालिकेत। काँग्रेसच्या काळात दुष्काळ असून सुद्धा 2 दिवसाआड आपण सोलापूर शहराला पाणी दिलेलं, काँग्रेसच्या काळात रेशन मिळायचं, काँग्रेसच्या काळात त्या ठिकाणी सिलेंडर फक्त 300 रुपये होतं। तुलना करा, भाजपला 25 वर्ष सोलापुरात खासदार मिळाला आणि काँग्रेसला फक्त 15 वर्ष, पण त्या शिंदे साहेबांनी आपल्यासाठी पाईपलाईन आणली, योजनेत दुहेरी पाईपलाईन आणली का भाजपने सांगा? मागच्या 10 वर्षात कोणती पाईपलाईन आणली सांगा? मी बसते खाली का 15 लाख जमा झाले तुमच्या खाली? शिंदे साहेबांनी विद्यापीठ आणली, मागच्या 10 वर्षात एक तरी रोजगार आला का? आणि 10 वर्ष मिळाली त्यांना आणि ज्या थाटात माटात एवढ्या मेजॉरिटीने मोदीजी आलेले, 500 कोटीची साधी उपसा सिंचन योजना तरी मिळाली का सोलापूरला? एक फॅक्टरी तरी मिळाली का सोलापूरला? पाण्याचं नियोजन तरी होऊ शकलं का? दुष्काळात आपण सक्शन पंप लावून 2 दिवसाआड पाणी, पण यांची इच्छाशक्तीच नाही, यांना फक्त सत्ताशक्ती पाहिजे, इच्छाशक्ती यांची नाहीच आहे लोकांचं काम करायला। आणि म्हणून मी ही लढाई लढते आहे, कारण का तुमच्या बाजूनी बोलणारं कोणीतरी पाहिजे। 2 वेळा एक खासदार अकार्यक्षम ठरला म्हणून बदलावा लागला,
दुसरा पण अकार्यक्षम ठरला म्हणून आता तिसरा ते पण बाहेरून काय म्हणतात त्यांना जोरात मला ऐकायला आता ही तुमची लेख उभी आहे तुमचीच लेख उभी आहे लढणारी आहे मी हट्टी आहे जिद्दी आपल्या सगळ्यांचा स्वभाव जिद्दी आहे जरा खास करून आमच्या महिलांचा पण मी जिद्दी आणि हट्टी कशासाठी आहे काम करण्यासाठी आणि मी एकमेव पूर्ण सोलापूर लोकसभेत 5 भाजपचे आमदार आहेत खरं तर 2 आहेत बाकी ईडीच्या भीतीने तिकडे गेलेले आणि 1 खासदार पण तुमच्या बाजूनी बोलणारं कोणी नाहीये कारण का भाजपचे लोक भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलत नाही त्यांच्यावर एवढी हुकुमशाही आणि ईडीची भीती आहे पण मी बोलणार मला कसली भीती आहे ईडीची मी काँग्रेसची आहे माझी विचारसरणी ही लोकशाहीची आहे आणि लोकांच्या बाजूनी मी तिथे प्रश्न मांडणार म्हणजे मांडणार आणि तुमची कामं करणार म्हणजे करणार कारण का काम करणं हाच माझा धर्म आहे आणि शिंदे साहेबांनी ना कधी जात पात केली ना मी केली आहे तरीही तुम्ही आणि माझ्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं जे जात पात करतात ते कामं करत नाहीत आणि जे करत नाहीत ती तेच कामं करतात तुमच्या समोर ज्वलंत उदाहरण आहे म्हणून मी नेहमी म्हणते ही लढाई म्हणून मी आता म्हणते ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे आपला आवाज संसदेपर्यंत जायला पाहिजे सोलापुरातले ती चिमणी पाडली घाई गडबडीत सगळ्यांना वाटलं एवढ्या घाई गडबडीत पाडली की उद्या विमानसेवा टेक ऑफ आणि लँडिंग होईल अजून टेक ऑफ लँडिंग यांचं होतच चाललंय मी चॅलेंज दिलेला की बघा 6 महिना चालू होत नाही आणि 7वा महिना चालू आहे चिमणी पाडून आणि अजूनही विमानसेवा तीच विमानसेवा शिंदेसाहेब खासदार होते तेव्हा किंगफिशर आपल्या इथे येत खास करून युवकांच्या माहितीसाठी आणि म्हणून ही लढाई आपल्या आयुष्यातली महत्वाची लढाई आहे आता लोकशाही टिकेल नाही तर संपेल यात संविधान राहील नाही तर संपेल म्हणून निर्णय तुमचा आहे अजून किती तुमचा स्वतःचा तुम्ही नुकसान करून घेणार आहात मला सांगा परत एकदा भाजपला मतदान केलं तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची परिस्थिती उद्भवेल मग एक थेंब पाणी राहणार नाही नोकऱ्या मिळणार नाही युवक वन फिरतील आणि मग आपण तरीही बघत बसू हे जे अबकी बार म्हणतायत अबकी बार 400 पार त्यांना पण माहिती आहे वस्तुस्थिती वेगळी आहे हे अबकी बार तडी पार भाजप नमस्कार मी आकाश इंगळे आज इथे शुक्रवार पेठ ढोरगल्ली येथे छोटंसं कार्यक्रम राबवण्यात आलेलं होतं वीरशिव कक्कया ढोर समाज उत्कृष्ट मंडळ या ठिकाणी प्रणितीताई शिंदे हे खासदारकीला उभारलेले आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन देण्यासाठी हा कार्यक्रम नियोजित केलेला होता पूर्णपणे नियोजन चांगल्यापणे झालेलं आहे आणि ताईला आमचा पूर्णपणे पाठिंबा आम्ही देण्यासाठी हा कार्यक्रम राबवलं होतं खुश खबर महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50% की छूट ब्यूटी पैलेस का बम्पर ऑफर अपनी शादी को शानदार बनाने के लिए दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन से साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50% की छूट के साथ उपलब्ध हैं। चूड़ियां, शानदार रिंग्स झुमके पर्स बैग नेकलेस दुल्हन सेट साथ ही साथ अमेरिकन डायमंड की हर प्रकार के ज्वेलरी आपको मिल रही है 50% के डिस्काउंट के साथ तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने किडबांग चौक सोलापुर ज्यादा जानकारी के लिए 800-700-3153 इस नंबर पर संपर्क करें।